सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात पुण्यासह बीड, अहमदनगर, रायगड, राजगड, मुळशी, वेल्हा, शिवनेरी व सर्व गड किल्ले तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या निरंजन सेवाभावी संस्थेच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा सन्मान व शपथ सोहळा नुकताच पार पडला. संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर नवनीत मानधनी यांची निवड झाली आहे, तर सचिवपदी सीए दुर्गेश चांडक यांची नियुक्ती झाली. पुढील 3 वर्षांसाठी ही निवड झाली असून संस्थेच्या नारायण पेठेतील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक श्यामसुंदर कलंत्री, महेश सोमाणी, श्यामसुंदर पोफलिया आदी उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्ती कार्यकारिणीला शपथ दिली व मार्गदर्शन केले. नव्या आर्थिक वर्षाकरिता उपाध्यक्षपदी सीए विशाल राठी, आनंद कासट यासह सहसचिव मुकेश माहेश्वरी, खजिनदार स्वप्नील देवळे, जनसंपर्क अधिकारी व नियोजन समिती प्रमुखपदी विशाल सारडा तसेच धीरज धूत, विराज तावरे यांची कार्यकारिणीमध्ये निवड झाली असून ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रमोद कुमार जाजू यांनी सूत्रसंचालन केले. विराज तावरे यांनी आभार मानले. डॉक्टर नवनीत मानधनी निरंजन सेवाभावी संस्थेचा आता या येणाऱ्या पूर्ण 3 वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. निरंजन सेवाभावी संस्था वेगवेगळ्या कार्यासाठी जरी प्रसिद्ध असेल, परंतु येणाऱ्या 3 वर्षात आमचा मुख्य हेतू फक्त आणि फक्त शिक्षण असणार आहे. समाजातली जी गरीब, अनाथ किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांना तर आम्ही मागच्या 10 वर्षात 11,000 पेक्षा जास्त जणांना मदत केलेली आहे. ती मदत तशीच कंटिन्यू चालेल शैक्षणिक साहित्याची. आणि परंतु त्यासोबतच जसं आम्ही यावर्षी ठरवलेलं आहे की पुण्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रातून साधारणपणे 2 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला येतात. त्यातले बरेचसे असे गरीब विद्यार्थी आहेत, गरजू आहेत, जे पुढे अधिकारी बनणार आहेत, परंतु आर्थिक अडचणीमुळे ते बनत नाही. तर त्यांना आम्हाला आर्थिक मदत द्यायची आणि त्यासाठी योग्य व्यक्ती आम्हाला निवडता यावे, यासाठी तुम्ही मदत करावी. आणि आम्ही जेवढा आमच्या परीने होईल ती सगळी मदत त्यांना देऊ. आणि बाकीचे जे आपले जे चेहऱ्यावर आनंद आणण्याचे जे आहेत लहान मुलांच्या, मग मँगो मस्ती असेल, दांडिया, हे इव्हेंट पण कंटिन्यू चालू राहील. आणि मला जी टीम मिळालेली आहे त्यासोबत आम्ही आमच्या कार्याला पूर्णपणे जे आहे प्रामाणिकपणाने आम्ही पूर्ण करू. नवीन कार्यकारिणीला मी एवढीच विनंती करतो की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आम्ही सुद्धा लहानपणापासून गेली 40 वर्ष पक्षाचं काम करतो, समाजाचं काम करतो, की हेच किंवा त्या तळागाळातल्या लोकांना कोणीतरी मार्गदर्शन करणारा, कोणीतरी हात धरून पुढे आणणारा पाहिजे. आणि निरंजन सेवाभावी संस्थेचं हेच ध्येय आहे की जे 12 वर्ष ते जे काम करतात की दुर्गम भागात जिथं कोणी सरकारी मदत पोहोचत नाही का, तिथं जाऊन ही लोकं मदत करतात. त्यांनी आणखी जास्तीत जास्त मदत करावी. आमच्यासारखे अनेक लोक यांच्या पाठीशी आहेत, कारण लोकांना दान द्यायचं असतं पण कुठं द्यायचं प्रॉपर ठिकाणी माहिती नसतं. आणि निरंजन सेवाभावी संस्था इतकी चांगली संस्था आहे की मी या माध्यमातून लोकांना अपील करेल की तुम्हाला जे काही डोनेशन द्यायचं आहे, आपण समाजात राहतो, काही ना काही तर दिलंच पाहिजे. आणि जे काही द्यायचं या संस्थेला द्यावं, तुमचा 100% पैसा सार्थकी लागेल याची मला खात्री आहे. सुरुवात 7 जणांपासून झाली आणि आज 45 जणांची ही अतिशय चांगली टीम तयार झाली आहे. आणि शंभू कलंत्री, महेशजी सोमणे असतील, शंभू गोपले असतील किंवा आता समाजातले बरेचसे मान्यवर आहे की आमच्या सोबत ते सोबत असल्यामुळे आम्ही हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. यंदाच्या मागच्या वर्षी जगदीश भाऊंनी 3 वर्ष खूप छान पद्धतीने सांभाळलं आणि यावेळेस आता डॉक्टर नवनीतजी मानधनी यांना अध्यक्षपद व सचिव दुर्गेजी चांडक व त्यांची सर्व टीम विशाल राठी आहेत सर्व आहेत. आणि मी जरी संस्थापक अध्यक्ष असलो तरी सर्व निर्णय घ्यायचे अधिकार पुढील 3 वर्ष याच टीमला असतील. माझा इंटरफेअर यात काही नसेल, फक्त सजेशन बाबा काय करायचं. आणि त्यांनी जे अध्यक्षांनी ठरवलं की शैक्षणिकवरच काम करायचंय, त्यासाठी आमच्या सर्व संस्थेने बिनविरोध ठराव केलाय. याच्या पुढे जे काय असेल, म्हणजे आम्ही कुठल्या कार्यक्रमात जरी गेलो, तुम्हाला जरी बोलवलो तरी पुस्तकं द्याल. आम्ही बुके, शाल, श्रीफळ, म्हणजे आम्ही कुठेही गेलो तर पुस्तक आमच्या कार्यकर्त्यांच्या डिक्कीत एक पुस्तक तयारच असणार. परदेश छत्रपती शिवरायांचं असेल, आंबेडकरांचं असेल, सावरकरांचं असेल किंवा कुठलेही जे लोक संत असतील की ज्यांनी आपल्या या देशाला एक चांगली प्रेरणा विचार देऊन गेले, अशा लोकांची पुस्तकं असतील, हेच पुस्तक आम्ही भेट देऊ आणि शैक्षणिकसाठीच आम्ही काम करू. फक्त आम्ही फन मस्ती म्हणून दिव्यांग लोकांना अर्धवट सोडू शकत नाही. मँगो आणि